सरगरच पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन झालं. दुखापतग्रस्त असतानाही संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकवलेले, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं. वेटलिफ्टर संकेत सरगरने रौप्य पदक जिंकत भारताचे खाते राष्ट्रकुल स्पर्धेत उघडलं असून 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये त्याने भारताचं खातं उघडलंय. संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत ही कामगिरी केली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये संकेत सरगर यानं मेडल मिळाल्यानंतर त्यांच्या सांगलीमध्ये जे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी एक जल्लोष केलेला आपण पाहू शकतो. सांगलीमध्ये संकेत सरगर याची बहीण आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याचे कोच आहेत आणि सर्वच जे इथं कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये जे काही दिग्विजय व्यायामशाळा आहे किंवा या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय गुलाल नावून निघालेले आहे. आज संकेतनं जे यश मिळवलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय? अत्यंत म्हणजे शब्दापलीकडचं हे यश आहे आमच्यासाठी. सांगलीमधला हा पहिला खेळाडू आहे 50 वर्षातला जो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळला, सहभाग घेतला आणि इवन पदकही मिळवलं. मी काजोल महादेव सरगर, हरियाणा येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गोल्ड मेडलिस्ट राहिलेली आहे. माझ्या भावाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये घेतलेलं सिल्वर मेडल हे खूपच मोठी गोष्ट आहे. भारतवासियांसाठी ही खूपच मोठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण की भारताचं पहिलं सिल्वर मेडल आहे जे दादाने मिळवून दिलेलं आहे. त्यावर आम्ही खूपच त्याच्यावर अभिमान, आमचं सगळ्यांचं त्यावर अभिमान आहे आणि आमची व्यायामशाळा दिग्विजय इन्स्टिट्यूट ऑफ वेट लिफ्टिंग त्याच्यावर खूपच आम्ही जल्लोष करत आहोत. इथे मिठाई वाटून गुलाल उधळून आम्ही सगळेजण इथे जल्लोष करत आहोत. परवा मुलगीनं सुवर्ण पदक घेतलं, आता मुलग्यानं सिल्वर घेतलं. ह्याच्याबद्दल मला आणि खूप आनंद झालाय आणि अशीच पदक पुढे मिळत जावे. आणि त्यानं सांगली जिल्ह्याचं बी नाव उज्ज्वल केले, महाराष्ट्र नाव केलं, देशाचंही नाव उज्ज्वल केले. त्याबद्दल आम्हाला बहुत खूप आनंद आहे. आम्ही बी आहोत आणि देश संपूर्ण देश महाराष्ट्र सांगली जिल्हा जल्लोष. पुन्हा एकदा सांगलीला कॉमनवेल्थमध्ये एक मोठी संधी मिळालेली आहे. कॉमनवेल्थ या स्पर्धेमध्ये संकेतनं मिळवलेलं यश नक्कीच सांगलीकरांच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा म्हणून रोवला जाईल असं या ठिकाणी बोललं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.